केंद्र सरकार जाणीवपूर्वक काही ना काही त्याच्याबद्दल वेगळं मत व्यक्त करतंय। आम्हाला तर सभागृहामध्ये असं सांगण्यात आलं की जनगणना मागच्या वेळेस जी झाली त्याच्यामध्ये कितीतरी लाख चुका आहेत म्हणून म्हणले ते काही तुम्हाला देता येत नाही असं केंद्राने त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना कळवलेलं होतं। ही पळ भाजपने मंडळ आयोगाच्या वेळीस ओबीसी आरक्षणाला विरोध केला तेच आज ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी मगरीचे अश्रू ढाळताय। हे सगळं राजकारण ज्यात बाटिया आयोगाची स्थापना करून त्यांच्या अहवालाच्या आधारे ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण मिळवून दिलं। आज भलतेच लोक त्याचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात ज्यांनी आरक्षणाला का नाही ओबीसी मंडळ आयोगाला विरोध केला त्या ढोंगी लोकांचा बुरखा फाडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे। एकता असेल अखंडता असेल कायम ठेवण्याची ताकद असलेल्या भारतीय राज्यघटनेला आणि लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचं काम अलीकडे काही देशविरोधी शक्तींनी सुरू केलेलं आहे। पत्रकार मित्र बंधू भगिनींना माझ्या तरुण मित्रांनो आज सकाळपासून शिबिर सुरू झालेलं आहे आणि खरं तर शिबिराचं उद्घाटन माझ्या शुभहस्ते होतं आणि मी आता आजच्या दिवसाचा समारोप करायचं भाषण करतो। उद्घाटन तर मी आता सगळ्यांची भाषणं झाली माझ्या माहितीप्रमाणे हरी नरकेजी अनिल ठाकरेजी अनिल देशमुखजी अमोल मिटकरीजी साक्षी पवारजी गौरव पोलणजी ॲडव्होकेट अंजली साळवेजी ईश्वर बाळबुदेजी अविनाश काकडेजी सक्षणा सलगरजी आणि जयंतराव पाटील साहेब या सगळ्यांनी आपले आपले विचार मांडले त्याच्या आधी देखील काही तुमची चर्चा झाली। खरं आज एक महाराष्ट्राचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची पुण्यतिथी मी त्यांनाही अभिवादन करतो। मगाशी आपण सगळ्यांनी अतिशय दुःखद घटना देश पातळीवर घडली त्याहीबद्दल श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। त्या घटना घडता कामा नये। 9 वर्ष झाली केंद्रात सरकार भारतीय जनता पक्षाचं आलंय खूप काही घोषणा केल्या परंतु कृतीमध्ये काय आलं ह्याचा देखील आत्मचिंतन आत्मपरीक्षण आपण केलं पाहिजे। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी विभागाचे कार्यकर्ते म्हणून विचार करू नका। मी आता या पलीकडे मला ते दिसत नाही कार्यकर्ते काही बसलेले परंतु इथं जे काही कार्यकर्ते मी 6 विभागाची नावं घेईन जे 6 विभागातनं आलेले त्यांनीच हातवर करा। पश्चिम महाराष्ट्रातनं कोण आले त्यांनी हातवर करा ठीक आहे। कोकण विभाग आणि मुंबईमधनं कोण आले त्यांनी हातवर करा ठीक आहे। मराठवाड्यातनं कोण आले त्यांनी हातवर करा ठीक आहे। उत्तर महाराष्ट्र ठीक आहे। अमरावती विभाग विदर्भातला अमरावती विभाग ठीक आहे आणि नागपूर विभाग ठीक आहे। मित्रांनो कुठलाही पक्ष म्हटल्यानंतर त्या पक्षाचं आता वेगवेगळी अधिवेशनं होत असतात। मला आज पत्रकारांनी पण विचारलं की अजित पवार हे अधिवेशनं का सुरू केली मी त्यांना सांगितलं हा संघटनेचा एक महत्त्वाचा कार्यकर्त्यांना तयार करणं शिबिराच्या निमित्तानं चांगल्या चांगल्या वक्त्यांचे विचार कार्यकर्त्यांच्या पर्यंत पोहोचवणं कार्यकर्त्यांना माहिती पुरवणं आणि मग त्याच्यातनं कार्यकर्ता ज्यावेळेस पक्षाच्या भूमिकेतनं वेगवेगळ्या भागात जातो त्यावेळेस त्याच्याकडं अधिकची माहिती असल्यानंतर तो अधिक अधिकारवाणीनं लोकांच्या समोर जाऊ शकतो। त्याच्यातूनच आपण पाठीमागच्या काळामध्ये NCP राज्याच्या स्तरावरचं शिबिर शिर्डीला घेतलेलं होतं। पवारसाहेब आजारी होते तरी देखील ते शिबिराला आलेले आपण सगळ्यांनी पाहिलं। 2 दिवसाचं शिबिर प्रांताध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आपण घेतलं। त्याच्यानंतर आपण हे ओबीसी विभागाचं राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिर इथं नागपूरला घेतलंय। अंमळनेरला आपण ग्रंथालय सेलचं राज्यस्तरीय शिबिर अंमळनेर जळगाव जिल्ह्यामध्ये घेतोय। सामाजिक न्याय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय सेलचं शिबिर आपण औरंगाबादला घेतोय। डॉक्टर सेलचं पण राज्यस्तरीय शिबिर घेतोय।
इथं सक्षणांनी पण वेळ मागितलेली आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या सेलचं डॉक्टरांनी पण डॉक्टरांचं मी बोललो तसे वेगवेगळ्या सेलचे शिबिर होणार आहे आणि त्याच्यातनं कार्यकर्ता तयार झाला पाहिजे. आज या क्रांतिकारी नागभूमीमध्ये या शिबिराचं उद्घाटन झालंय. उद्याच्या समारोपाला भुजबळ साहेब येणार आहेत, खडसे साहेब येणार आहेत, प्रफुल्ल पटेल साहेब येणार आहेत, इतर पण काही वक्ते आपले आपले विचार मांडणार आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या शिबिराच्या निमित्तानं 2 दिवस चालणाऱ्या या राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरामध्ये 1 दिवस तर झालाय, परंतु एक विचारांचं चांगलं मंथन निश्चितपणे झालं पाहिजे. त्यामध्ये अनेक मान्यवर विचारवंत आपले विचार तुमच्या सगळ्यांच्या समोर ठेवतील, त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या पदाधिकाऱ्यांच्या विचारांची स्पष्ट दिशा ही तयार होईल आणि त्यांना योग्य दृष्टिकोन मिळेल याबद्दल माझ्या मनामध्ये तिळमात्र शंका नाही. या पवित्र अशा नागभूमीत हे कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. ते सुद्धा रेशीमबागच्या परिसरामध्ये, त्यामुळे या शिबिराला अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व प्राप्त झालेलं असं माझं मत आहे. नागपूरच्या या इथल्या शिबिराचं आयोजन करण्यात आलं असलं तरी सभागृहामध्ये हे शिबिर होत आहे ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानी हे सभागृह चालतं हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. कारण क्रांतीसूर्यांच्या नावातच इतकी ऊर्जा आहे, त्याच्यामध्ये त्यांचे विचार हे चुकीचे विचार ह्या परिसरामध्ये कदापि फिरकू शकत नाहीत. वाईट विचारांचा प्रभाव इथं अजिबात कुणावर पडू शकणार नाही याची पण खात्री आपण सगळ्यांनी बाळगली पाहिजे. मित्रांनो, निवडणुका जेव्हा लागायच्या त्यावेळेस लागतील. आत्ता आपण सर्वांच्या साक्षीनं ईश्वर बाळबुद्धेंचा सत्कार पण केला. त्यांच्यावर अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी OBC ची जबाबदारी सेलची टाकलेली होती, ती त्यांच्या परीनं त्यांनी लिलया पेळली. आता थोडीशी पवारसाहेबांनी मधल्या काळामध्ये सांगितलेलं होतं भाकरी फिरवली पाहिजे, त्याप्रकारे इथं कल्याणराव आखाड्यांना आणि त्या संदर्भामध्ये राजापूरकरांना जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही जबाबदारी घेतल्यानंतर हे पहिलंच शिबिर ठरलेलं असल्यामुळं तुम्हाला हे सगळं जवळनं पाहता आलेलं आहे. पुढं अधिक जबाबदारीनं तुम्ही ईश्वर बाळबुद्धे आणि सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. कुठंही गट तट अशा प्रकारचा विचार मनामध्ये स्पर्श देखील करता कामा नये. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका केव्हा पण लागतील. पाठीमागच्या काळामध्ये आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकारमध्ये मी, जयंतराव भुजबळसाहेब सगळेजण काम करत असताना मुश्रीफ, धनंजय मुंडे, त्यावेळेस बाळासाहेब थोरात, अशोकराव चव्हाण, नाना पटोले हे देखील त्याच्यामध्ये होते. त्या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्रीपद भूषवत होते आणि त्या काळामध्ये निवडणुका लागल्या. वास्तविक आता 1 वर्ष वर काही महिने निवडणुका पुढे गेलेल्या आहेत. जिल्हा परिषद आणि तालुका पंचायतीच्या, महानगरपालिकेच्या आम्हालाही कळतंय. आम्ही ज्यावेळेस लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये आणि राज्यसभेमध्ये तुम्हा लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो, त्यावेळेस खालच्याही कार्यकर्त्याला आपापल्या परीनं कामाची संधी मिळाली पाहिजे. संविधानाने पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तेच सांगितलेलं आहे, त्याच्यातूनच कार्यकर्ता तयार होतो. मगाशी RR पाटलांचं नाव घेण्यात आलं. RR पाटील जिल्हा परिषदेच्याच रूपातनं पुढं आला आणि राज्याचा उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. भुजबळसाहेब महानगरपालिकेतनं पुढं आले, तिथून ते राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचले. काँग्रेस पक्षाचे जरी नेते असले तरी विलासराव देशमुख एका बाबुळगावचे सरपंच होते, तिथून राज्याचे मुख्यमंत्री झाले. सांगायचं तात्पर्य की यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची जी स्थापना केली तो कार्यकर्ता घडण्याच्या करता, सत्तेचं विकेंद्रीकरण करण्याच्या करता. आणि हे विकेंद्रीकरण करत असताना समाजातल्या सर्व घटकाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस राजकारणात, मी, जयंतराव, दिलीपराव,
आर आर पाटील आम्ही सगळे आलो 90च्या दशकात 90 मध्ये पहिल्यांदा आम्ही आमदार झालो त्यावेळेस एकेका गावाचे सरपंच 40-40 वर्ष होते एकेका जिल्हा परिषदेचे अध्यक्ष 20-20 वर्ष होते नगराध्यक्ष 20-20, 25-25 वर्ष कारण आरक्षण नव्हतं ज्याचा उल्लेख तुम्ही अनेकांनी आपल्या भाषणामध्ये केला ओबीसी घटक हा संख्येने किती आहे याबद्दल मोजमाप केल्याशिवाय जनगणना केल्याशिवाय आणि तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आग्रही भूमिका आहे केंद्र सरकार जाणीवपूर्वक काही ना काही त्याच्याबद्दल वेगळं मत व्यक्त करतंय आम्हाला तर सभागृहामध्ये असं सांगण्यात आलं की जनगणना मागच्या वेळेस जी झाली त्याच्यामध्ये कितीतरी लाख चुका आहेत म्हणून म्हणले ते काही तुम्हाला देता येत नाही असं केंद्राने त्यावेळेच्या राज्यकर्त्यांना कळवलेलं होतं ही पळवाट आहे का कळू नये जर या देशामध्ये आमचा मागासवर्गीय समाज किती टक्के आमचा आदिवासी समाज किती टक्के कारण त्या समाजाच्या टक्केवारीवर आपण अर्थसंकल्प सादर करत असताना जयंतरावांनी मी ती संख्या गृहित धरून त्या प्रमाणामध्ये तिथं निधी देण्याचं काम आणि हा क्रांतिकारी निर्णय आदरणीय पवारसाहेबांच्या काळामध्ये झाला कारण तो घटक त्याच्यापासून वंचित राहता कामा नये मग हे ज्यावेळेस यांच्याकरता घडतं घडलं पाहिजे तो गरीब समाज आहे तो इतरांच्या बरोबर आला पाहिजे परंतु त्याचबरोबर इतर मागासवर्गीय समाजाचा तो अधिकार नाही का आपल्या इथं भटका समाज आपण एनटीमध्ये मोडतो केंद्रामध्ये तीनच जाती आहेत एससी एसटी ओबीसी आणि ओपन अशा पद्धतीनं मला वाटतं मायनॉरिटी ती एक आहे अशा पद्धतीनं आहे पण आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर वर्ग मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की वेगवेगळ्या जाती धर्मांना प्रतिनिधित्व सरपंच उपसरपंच सभापती उपसभापती नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष किंवा नगरसेवक आणि पंचायत समितीचे जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून मिळत नव्हतं विश्वनाथ प्रताप सिंगांनी तो निर्णय पंतप्रधान असताना घेतला त्याची पहिली अंमलबजावणी आदरणीय पवारसाहेबांनी शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्रामध्ये केली त्याच्यामध्ये वेगवेगळा मतप्रवाह आला आत्ताच्या राज्यकर्त्यांनी काय काय मत व्यक्त केलं त्याच्याबद्दल माझ्या आधीच्या बऱ्याच मान्यवरांनी वेगवेगळ्या प्रकारची भूमिका मांडली मंडल आयोगाच्या वेळी तुमचं मंडल तर आमचं कमंडल अशा घोषणा जाहीरपणे भारतीय जनता पक्षाचे नेते देत होते मगाशी जयंतरावांनी जे सांगितलं आपली फार शॉर्ट मेमरी असते महिना दोन महिन्यात ज्या झालेल्या घटना त्याच्यावर आपण चर्चा करतो मागचं सगळं विसरून जातो तसं नाही झालं पाहिजे या संदर्भामध्ये तुमची पण महत्वाची जबाबदारी आहे उद्याचं आपलं ओबीसी सेलचं शिबिर संपल्यानंतर तुम्ही पण आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आपल्या आपल्या भागामध्ये वाडी वस्तीवर किंवा गावामध्ये बसलं पाहिजे इथं ऐकलेले विचार तिथं मांडले पाहिजेत ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नातली विरोधकांची लबाडी आम्ही सरकार चालवत असताना राज्यातल्या सर्वच घटकांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आम्ही महाविकास आघाडीची होती त्यामध्ये आमचे भुजबळ साहेब असतील आमचे धनंजय मुंडे असतील हसन मुश्रीफ असतील जितेंद्र आव्हाड असतील विजय वडेट्टीवार असतील या सगळ्यांनाही आम्ही ज्यावेळेस कॅबिनेटमध्ये चर्चा करायचो चांगले वकील दिले पाहिजेत हायकोर्टातनं आपण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं पाहिजे थोड्या निवडणुका पुढे गेल्या तरी चालतील परंतु एवढा मोठा समाज याला प्रतिनिधीपासून नेतृत्वापासून वंचित ठेवण्याचा अधिकार हा आपल्याला कोणी दिलेला नाही आणि त्याच्यामुळं ओबीसींना आरक्षण देण्याच्या प्रक्रियेत जी काही कमी राहिली ज्या त्रुटी शिल्लक आहेत त्या दूर करण्याच्या करता जे करावं लागेल ते महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये आपण सर्वांनी केलं भाजपने मंडल आयोगाच्या वेळीस ओबीसी आरक्षणाला विरोध केला तेच आज ओबीसीच्या आरक्षणाच्या साठी मगरीचे अश्रू ढाळताय हे सगळं राजकारण आहे तुम्ही लक्षात घ्या भारतीय जनता पक्षाला तसं बघितलं तर दबक्या आवाजात ते सांगतात की कोणतंच आरक्षण नकोय
त्यांना आरक्षणच मोडीत काढायचंय. कधी कधी समान नागरी कायद्याच्या बद्दलची पण चर्चा कुठल्या कुठल्या भागामध्ये डोकं वर काढू पाहते, त्याच्या मागचं कारण हेच आहे की समान नागरी कायदा जर केला तर लोकांचं काय प्रतिक्रिया येते हाच त्यांचा छुपा अजेंडा आहे. ही त्यांची लबाडी आपण सर्वांनी लोकांच्या समोर उघड केली पाहिजे. सामाजिक आर्थिक दृष्ट्या मागास बांधवांच्या आरक्षणासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपल्याला लढायचं आहे. मराठा बांधवांचा धनगर बांधवांचा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. परंतु मंडल आयोग ते बाठी आयोग हा राष्ट्रवादीचा सातत्यपूर्ण प्रवास ह्याचे तुम्ही देखील सगळेजण साक्षीदार आहात आणि ओबीसी बांधवांच्या बाजूचंच आमचा सगळ्यांचा प्रवास राहिला. त्याच्यात सतत भुजबळ साहेबांनी आणि सगळ्यांची मी आता पुन्हा पुन्हा नावं घेत नाही, परंतु आम्ही सातत्याने उद्धव ठाकरे साहेबांच्या सहित सगळ्यांची सकारात्मक भूमिका राहिली. त्या काळामध्ये शिवसेना सोडण्यामागचं कारण उद्धव स्वतः भुजबळ साहेबांनी सांगितलेलं होतं. त्या खोलामध्ये मी जाता जास्त जात नाही, त्याला बराच काळ लोटलेला आहे, त्याच्यानंतर बरंच पाणी वाहून गेलेलं आहे, त्याच्यामुळे त्या खोलामध्ये मी जास्त जात नाही. परंतु एकंदरीतच महाविकास आघाडीच्या काळामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारनं राज्यात बाठिया आयोगाची स्थापना करून त्यांच्या अहवालाच्या आधारे ओबीसी बांधवांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षण मिळवून दिलं. आज भलतेच लोक त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात ज्यांनी आरक्षणाला कायम विरोध केला, ज्यांनी आरक्षणाला त्याच्यामध्ये जी पाहिजे ती मदत केली नाही, ओबीसी मंडळ आयोगाला विरोध केला, त्या ढोंगी लोकांचा बुरखा फाडण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे. आणि हीच या शिबिरातनं विचारांची स्पष्ट दिशा ही तुम्हाला या निमित्तानं मिळाली पाहिजे. म्हणून प्रांताध्यक्षांनी किंवा आम्ही नेहमी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन भूमिका मांडतो की जाती न्याय जनगणना व्हावी याबद्दलचा बिहार सरकारने स्वतंत्रपणे निर्णय घेतलेला आहे, त्या पद्धतीनं जनगणना प्रक्रिया सुरुवात केली आहे. आणि महाविकास आघाडीच्या सरकारची तीच भूमिका होती, येणाऱ्या सार्वत्रिक जनगणनेत जातनिहाय स्वतंत्र जनगणना केली तर स्वातंत्र्यानंतर प्रथम इतर मागास वर्गाची अधिकृत आकडेवारी आपल्याला मिळणार आहे. आणखी मिळालीच पाहिजे. बऱ्याचदा मी ज्या वेळेस वेगवेगळ्या घटकाला भेटत असतो, वेगवेगळ्या सहकाऱ्यांशी चर्चा करत असतो, मी त्यांच्या सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु त्या सगळ्यांचे आकडे ज्या वेळेस बघितले ना की त्यांची सगळ्यांची संख्या महाराष्ट्रातली 50 कोटीच्या पुढे जाते. आपली महाराष्ट्रातली लोकसंख्या आहे किती तुम्हीच सांगा, 14 कोटी पुढं माग. पण प्रत्येक जण काही विचारलं, दादा आमची 1 कोटी लोकसंख्या आहे, कुणी आमची 2 कोटी लोकसंख्या आहे, प्रत्येक जण लोकसंख्या सांगतंय. एकदा सूर्य दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या ना, त्या त्या प्रमाणामध्ये त्या त्या समाजाला मगाशी महाज्योतीच्या बद्दल बोलण्यात आलं, आम्ही त्यावेळेस भूमिका घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, जेवढी सारथीला मदत होईल तेवढेच पैसे महाज्योतीला जातील. आणि माझा जयंतरावांचा भुजबळ साहेबांचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न साधारण 1000 कोटी रुपये द्यायचा होता, आणि त्या पद्धतीनं मी जेवढे पैसे महाज्योतीला द्यायचो तेवढेच सारथीला द्यायचो, सारथीला जेवढे 5 झाले तेवढेच महाज्योतीला द्यायचो. शेवटी कुठल्याही घटकावर अन्याय करण्याच्या करता राज्यकर्ते म्हणून आपण तिथं बसलेलो नाही. आपण समाजातल्या सर्व घटकाला न्याय देण्याची भूमिका, 18 पगड जातीला बरोबर घेऊन जाण्याची भूमिका, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा डोळ्यासमोर ठेवून त्या पद्धतीनं वाटचाल करण्याची भूमिका ही आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चाललेली आहे. आणि त्याच्यामुळंच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना आणि लोकशाहीची व्यवस्था दिली. या व्यवस्थेनं बघता बघता 75 वर्ष सर्वांना विकासाची संधी आणि समानतेचा अधिकार दिला. देशाची एकता असेल, अखंडता असेल, कायम ठेवण्याची ताकद असलेल्या भारतीय राज्यघटनेला
आणि लोकशाही व्यवस्थेला नख लावण्याचं काम अलीकडे काही देशविरोधी शक्तींनी सुरू केलेलं आहे, परंतु ते कधी यशस्वी होणार नाही हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे। मगाशी वेगवेगळे मान्यवर बोलत असताना हरी नरके साहेब पण म्हणले की बोलताना समोरचा श्रोता वर्गाने प्रतिसाद दिला पाहिजे। उगीच आम्ही बोलतोय ह्या कानातनं ऐकतायत त्या कानातनं सोडतायत, काही काही ढेपाळलेत, काही काही त्यांच्या डोळ्यावर झोप आलेली आहे, असले प्रकार मी बघत होतो। माझं तर असे सटकत होती पण गप बसलो, म्हणलं कुठं आता इथं पण सटकून चालणार आहे। पण मित्रांनो तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की बाबांनो हा आपल्या पुढच्या पिढीच्या भवितव्याचा प्रश्न आहे, आपल्यापुरता विचार करू नका। आज ना उद्या आपले दिवस संपतील, परंतु आपल्या पुढच्या पिढीचं काय, त्यांची जबाबदारी तुमच्या माझ्यावर नाही का? का आपलं आपलं झालं म्हणजे आपलं संपलं? ही भूमिका अजिबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही सेलनी, ओबीसी सेलनी तर नाहीच नाही, परंतु कोणत्याही सेलनी घेता कामा नये। या देशातली लोकशाही आपल्याला मजबूत करायची असेल तर सर्व निवडणुका वेळेमध्ये झाल्या पाहिजेत। आता बघा का निवडणुका होत नाही, उद्याच्या 20 जूनला किंवा 25 जूनला हे सगळे गद्दार लोकांनी गद्दारी केली त्याला एक वर्ष होईल, एक वर्ष ते सरकारमध्ये आहेत ना, कुणी अडवलंय? का मुंबई महानगरपालिका, का नागपूर महानगरपालिका, पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर सांग का घेत नाही? त्यांना कुठेतरी काहीतरी खटकत आहे की आता आपण निवडणुका घेतल्या तर काय होती। मधी सुशिक्षित वर्गाने जिथं जिथं पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या तिथं तिथं आत्ताच्या राज्यकर्त्यांचा पराभव झाला। मी तुमचा अमरावती विभागाचं नागपूर विभागाचं पण अभिनंदन करीन, तुम्ही पण चांगला निकाल दिला त्यामुळं त्यांच्या पायाखालची वाळू घसरली। चिंचवडला पण विरोधी मतं त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारापेक्षा जास्त गेली, दोघं उमेदवार उभे राहिले नाही तर तिथंही आपल्याला कसब्यासारखा निकाल लागला असता। उद्याच्याला चंद्रपूर आणि कसबा नाही पुणे लोकसभा निवडणूक लागेल, ती केव्हा लागेल ते निवडणूक आयोगाच्या हातात आहे। त्यानिमित्तानं पण आम्ही जयंतराव, उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भुजबळ साहेब, आम्ही सगळे योग्य निर्णय घेऊ, तुम्ही काही काळजी करू नका। फक्त महाविकास आघाडीमध्ये ज्याला उमेदवारी मिळेल त्याला त्या व्यक्तीला निवडून आणण्याच्या करता जीवाचं रान करावं लागेल। हे सगळं करत असताना आपल्याला आता नागपूरला ईश्वर बाळमुदेजी आपण हे अधिवेशन घेतलंय, आपल्या विदर्भामध्ये देखील आपली ताकद वाढली पाहिजे। आपण जास्तीत जास्त मला वाटतं 2004 साली 14 पर्यंत पोहोचलो होतो, बरोबर ना? आत्ताच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मगाशी आपण मूर्तिजापूरचे सम्राट डोंगर दिवे अकोला जिल्ह्यातले यांना आपल्या पक्षामध्ये प्रवेश दिलेला आहे, चांगले कार्यकर्ते। उद्याच्याला जयंतरावांनी मला सांगितलं की अजित आत्ता आपण इथं सगळ्यांच्या साक्षीनं त्यांना प्रवेश देऊ, परंतु सम्राट डोंगर दिवे आम्ही ज्यावेळेस तारीख देऊ त्यावेळेस मूर्तिजापूरला भव्य अशा प्रकारची सभा झाली पाहिजे, तिथं आपल्याला मोठा कार्यक्रम घ्यायचा आहे। शेवटी यशवंतराव चव्हाण साहेबांनी स्वतःच्या राजकीय जीवनामध्ये बेरजेचं राजकारण केलं, आपल्यालाही बेरजेचं राजकारण आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळ्या समाजाचे घटक आम्हा लोकांचा तर प्रयत्न राज्याच्या स्तरावर उद्याच्या कुठल्याही निवडणुकीच्या निमित्तानं नवे चेहरे हे आपल्याला महिलांच्या मध्ये, तरुणांच्या मध्ये, इतर घटकामध्ये कसे देता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आम्हा लोकांचा राहणार आहे। परंतु आपण पण लोकांच्या संपर्कामध्ये राहा, तुमच्यामध्ये तेवढी क्षमता आहे। महिला भगिनींना पण माझी विनंती आहे, तुम्ही पण असा मनात आणू नका आपला कुठं आमदार केला किंवा खासदार केला विचार करणार आहे। मी प्रांताध्यक्षांच्या साक्षीनं सांगतो तुमचा पण विचार करू, फक्त त्या पद्धतीनं आपण पण संघटना कौशल्य, आपण पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
ताकद वाढवण्याचं काम आणि भांड्याला भांडं लागतं, परंतु त्याच्यामध्ये जास्त वेळ न घालवता त्याच्यातून आपल्याला एक चांगलं वातावरण कसं तयार करता येईल, जातीय सलोखा कसा निर्माण करता येईल। आत्ताचे राज्यकर्ते बघा, छोट्या मोठ्या काही ना काही घटना घडत आहेत, कुठेतरी जातीय दंगली कशा घडतील अशा पद्धतीचं कधी कधी वातावरण तयार होतं, ते कोण करतं, त्याचा मास्टर माइंड कोण आहे ते शोधलं पाहिजे, राज्यकर्त्यांचं ते काम आहे। आजही मला काही माझ्या सहकारी मित्रांनी पत्रकारांनी प्रश्न विचारला, मला माहिती दिली की काही दिवसामध्ये माझ्या नागपूरच्या परिसरामध्ये अनेक महिला अनेक मुली बेपत्ता झालेले आहेत। सरकार काय झोपलंय, गृह विभाग काय करतोय, त्याच्यामध्ये तथ्य असलं तर शोधलं पाहिजे, तथ्य नसेल तर तसं लोकांना सांगितलं पाहिजे की या अफवा आहेत, ही वस्तुस्थिती नाहीये। लोकांच्या मध्ये संभ्रमावस्था का निर्माण करता? आज महागाई आणि बेरोजगारी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हे एवढे मोठे आव असून उभे आहेत, यांच्या नाकारतेपणामुळे एवढी इंडस्ट्री मोठी मोठी, दीड दीड दोन दोन लाख मुलं मुली कामाला लागतील आणि दीड दीड दोन दोन लाख कोटीची गुंतवणूक होईल, अशा प्रकारचे उद्योग बाहेर निघून गेले। सरकारने काय झोपा काढल्या? या विदर्भामध्ये तर जेव्हा येऊ तेव्हा मिहान मिहान मिहान, अरे कधी मिहान पूर्ण व्हायचं? केंद्रात तुमची सत्ता आहे, गडकरी साहेबांचं केंद्रामध्ये वजन आहे, ते महत्वाच्या खात्याचे मंत्री आहेत, देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत, माग पाच वर्ष मुख्यमंत्री होते, करा ना, तुमच्या हातात आहे ना, त्याच्यामध्ये कुठली अडचण काय? आमचा पाठिंबा आहे, आमचा सपोर्ट आहे, आम्ही विरोधाला विरोध करणारे कार्यकर्ते नाही। आदरणीय पवार साहेबांनी सातत्याने विकासाचा केंद्रबिंदू मानून पुढे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही जिथं राज्याचं बल होणार आहे, जनतेचं बल होणार आहे, पुढच्या पिढीचं बल होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, अशा ठिकाणी आमचा कायम सपोर्ट राहिलेला आहे। ही गोष्ट राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे आणि त्या प्रकारे इथं कुठली विकासाची कामं करत असताना जयंतराव नऊ वर्ष अर्थमंत्री असताना असेल किंवा अजित पवार जवळपास सात वर्ष अर्थमंत्री असताना असेल, आम्ही निधीची कमतरता, कोरोनाचा काळ असो कुठलाही काळ असो, दुष्काळ असो त्याच्यामध्ये वेगळी कुठली नैसर्गिक संकट असो, त्यामध्ये पहिल्यांदा त्याला प्राधान्य देण्याचं काम आम्ही केलं, कारण लोकांच्या भल्या करता राजकारण करायचं असतं, सरकार चालवत असताना लोकाभिमुख कारभार करायचा असतो। आज मित्रांनो, गेल्या 11 महिन्यातला कारभार, हरी नरके साहेब तुमचे पण अनेक अधिकाऱ्यांच्या ओळखी आहेत, अधिकारी दबक्या आवाजात काय बोलतात बघा, आपल्या पुण्यामध्ये तर महत्वाच्या ऑफिसेसच्या बाहेर दलाल लोक फिरतात, फोटो आले पेपरला, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी माणसं बसवलीत आणि कुठल्याही कामाच्या बद्दल त्यांना तिथं जाऊन भेटायचं आणि मग त्यांनी कुणाला तरी सांगायचं आणि मग तुमचं काम व्हायचं, कधीही महाराष्ट्रामध्ये घडलेलं नव्हतं। भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, काही कुणाचं लक्ष नाहीये, मुख्यमंत्री तर फक्त त्या 40 लोकांना सांभाळत बसलेले, कधी ते काय करतील सांगता येत नाही, मुख्यमंत्री नाही ती 40 लोक, त्याच्यामुळं त्यांनाही स्थिर सरकार देता आलेलं नाहीये। मुख्यमंत्र्यांची भाषणं तुम्ही ऐकता, परवा पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जयंती होती चौंडीला, भाषणामध्ये मी पण बारकाईने बघत होतो, उपमुख्यमंत्र्यांनी मागणी केली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव द्या, कोण म्हणतं अहिल्यानगर म्हणा, कोण म्हणतं अहिल्यादेवीनगर म्हणा, मुख्यमंत्र्यांनी सांगताना सांगितलं मी राज्याचा प्रमुख म्हणून जाहीर करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नाव मी नगरला देणार, अरे नक्की काय झालं सांग ना बाबा, नक्की कोणतं नाव दिलंय? जसं उस्मानाबादला धाराशिव किंवा औरंगाबादला
संभाजीनगर च्या ऐवजी छत्रपती संभाजीनगर तसं तिथं काय केलंय त्याबद्दल पण नीट बोल सांगत नाही. आणि आम्हाला सगळ्यांना आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या बद्दल निश्चितपणे आदर आहे, अभिमान आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ह्या महिला या पिढ्यानपिढ्या पुढे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्यकर्ते वाटचाल करणार आहेत. परंतु ही वाटचाल करत असताना यामध्ये एकदा नामकरण झाल्यावर अशा पद्धतीनं द्या, परत कोर्टातनं कुठं काही स्थगिती येता कामाने दिलं त्याचा स्वागतच आहे. पण त्याचबरोबर राज्यातले इतर पण महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याच्या करता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी वेळ त्या बाबतीमध्ये दिला पाहिजे. आता तशा पद्धतीनं देताना दिसत नाही. महामानवांचा अपमान जनता विसरलेली नाही आहे. ह्या शिंदे फडणवीस सरकारच्या काळामध्ये अनेक जण अकलेचे तारे तोडत असताना तोंडाला येईल ते बरडण्याची जणू स्पर्धाच चाललेली आहे. रोज कोणतरी काहीतरी बरडत आहे, रोज कुठली ना कुठली वाचाविरांचं चाललेलंच आहे. पार त्याच्यामध्ये राज्यपाल महोदयांच्या पासून ते गेले, आता राज्यपाल त्यांची मुदत संपल्यावर तिथपासून मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या पर्यंत सातत्याने यांची जीभ घसरतीये. महामानवांचा अनेक वेळा अपमान यांनी केलेला आहे, हे जाणीवपूर्वक घडवलं जात आहे का? माणूस एकदा चुकतो, परंतु सारखं सारखं कसा चुकतो? त्याच्यामध्ये गेल्या आठवड्यात देशाच्या राजधानीमध्ये महाराष्ट्र सदनाथ सावरकरांची जयंती साजरी करण्यात आली, त्यावेळेस क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा हटवला, त्याचं उत्तर मिळालं पाहिजे. हा प्रकार किळसवाणा नाही का? काही कारण नव्हतं. राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या देखत हा प्रकार घडला, ही बाब गंभीर नाही का? महाराष्ट्र सदनानी नंतर थातूर मातूर काहीतरी उत्तर दिलं. अरे काय चाललंय सांगा ना, तुमच्या मनात काय, तुमच्या ओठात काय, तुमच्या पोटात काय, हे आम्हाला कळलं पाहिजे. तो आमचा अधिकार आहे, तो आम्हाला संविधानाने दिलेला. ऊठ ओबीसी जागा हो, नव्या क्रांतीचा धागा हो, हे आता तुमच्या प्रत्येकाच्या अंगातून दिसलं पाहिजे. भारतीय समाजात इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी म्हणून ओळखला जाणारा समाज मोठ्या प्रमाणात आहे. एकट्या महाराष्ट्रामध्ये जवळपास ओबीसी समाजामध्ये 350 जास्त जाती ह्या समाजामध्ये ह्या ओबीसीमध्ये येतात. आणि शहरी भागापेक्षा देखील आपल्या ग्रामीण भागात या समाजाची मोठी लोकसंख्या आहे. आणि या ओबीसीचं शेतीशी नातं जोडलेला व्यवसाय करणारा हा समाज आहे. भारतीय समाज व्यवस्थेतला एक महत्त्वाचा घटक आहे. ही बाब आपण कधी विसरता कामा नये. पिढ्यानपिढ्या बारा बलुतेदार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जाती या ओबीसी समाजातच मोडतात. या समाजाला त्यांच्या संवैधानिक हक्कांची जाणीव करून देण्याचं काम हे आपल्याला सगळ्यांना करावंच लागणार आहे. हरी नरकेसाहेब ते अनेक वर्ष करतायत, बाकीचे अनेक मान्यवर ते करतायत. देशाच्या राज्याच्या विकासामध्ये ओबीसी समाजाचं खूप मोठं योगदान आहे. देशाला राज्याला विकासाच्या वाटेवर वेगानं पुढं घेऊन जायचं असेल तर ओबीसी समाजाला बरोबर घ्यावंच लागेल. ओबीसी समाजसुद्धा आता आपल्या हक्कासाठी आपल्या कर्तव्याबाबत जागृत झालेला आहे. देशातल्या राज्यातल्या नव्या क्रांतीचा जागा झालं, नव्या क्रांतीचा धागा झालं पाहिजे असं माझं या निमित्तानं सर्वांना आव्हान आहे. आणि त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांनी काम करावं अशी माझी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आजच्या शिबिराच्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती आहे. अजिबात गाफील राहू नका. मधी वेगवेगळ्या पद्धतीनं कर्नाटकने निवडणुकीमध्ये ह्या आत्ताच्या राज्यकर्त्यांना तिथं जागा दाखवलेली आहे. मी तुम्हाला जबाबदारीनं सांगेल, गद्दारी करणारे फुटीर निवडून आले नाही. कर्नाटकामध्ये देखील त्या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे, गेल्या वेळी काँग्रेसमधनं फुटून जी मंडळी भाजपत गेली त्यापैकी ज्यांना भाजपने तिकीटं दिली
त्याच्यामध्ये अनेकांचा पराभव झालेला आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रात पण खोके बहादर सुद्धा पुढच्या निवडणुकीमध्ये निवडून येणार नाही. 50 खोके एकदम ओके हे अजिबात विसरायचं नाही आहे. त्यांना त्यांची जागाच दाखवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि जनता आपली फार जागृत आहे. ती त्यांना पाडल्याशिवाय गप्प बसणार नाही. लोकांच्या मनामध्ये मोठी खदखद आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळते. निवडणुकीच्या वेळी ही नक्की बाहेर येईल. शिवसेनेतनं फुटलेल्या गद्दारांना जनताच धडा शिकवेल. परंतु त्याच्याकरता आपण गप्प बसून चालणार नाही. आपण आपलं काम केलं पाहिजे. आपण लोकांना माहिती देण्याचं काम केलं पाहिजे. लोकांना सातत्याने ही जी काही घडतंय ते लोकांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अशी माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची नम्रतेची विनंती आहे. OBC समाजाच्या विकासासाठी प्रत्येक संघर्षामध्ये आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीनं उभा राहील अशा प्रकारची ग्वाही मी आजच्या या शिबिराच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना आमच्या प्रांताध्यक्षांच्या साक्षीनं देतो. आणि ईश्वर बाबुदे आणि आमचे बाकीचे सगळे सहकारी त्यांच्या OBC सेलचे पदाधिकारी यांनी आजचा तरी हा दिवस अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही शिबिराचा आयोजन केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो. उद्याचाही दिवस तशाच पद्धतीनं पार पाडावा आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं या 2 दिवसाच्या शिबिराच्या माध्यमातनं एक मेसेज घेऊन माझा OBC सेलचा कार्यकर्ता जावा आणि तिकडं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवण्याचं काम आपण सगळ्यांनी करावं हीच विनंती करतो. आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.